नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 7 ते 8 वर्ष मुलीसाठी हाल्टरनेक टॉपची कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे, ते कसे करायचे ते आपण बघणार आहोत. तर यासाठी मी इथं 18 इंच लांबी आणि 18 इंच रुंदी असलेलं फॅब्रिक घेतलेलं आहे. असे माझ्याकडे 2 पीस आहेत फॅब्रिकचे, एकावर एक मी ठेवून घेतलेले आहेत व्यवस्थित. आता हे मी 4 फोल्डमध्ये करून घेणार आहे, म्हणजे सेंटरच्या बाजूने परत एकदा फोल्ड करून घेणार आहे. फॅब्रिक 4 फोल्डमध्ये झालंय. आता आपल्याला काय करायचं आहे, बंद बाजू जी आहे त्या बाजूने आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर शोल्डर आहे माझ्या मेजरमेंटमध्ये 12 इंच, त्याचा दुसरा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर 6 इंचावरती मी मार्क करून घेतलेला आहे. आता आपल्याला आर्महोलचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आर्महोलसाठी मी इथे 5.5 इंचावरती 5 ते 5.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. आणि सरळ लाईन जी आहे ती आखून घ्यायची आहे. आता आपल्याला जी छाती आहे त्याचं इथे मेजरमेंट घ्यायचं आहे. जी पण तुमच्या मुलीची छाती असेल त्याचा मेजरमेंट घेऊन त्याचा 1/4 करायचा आहे आणि त्याचं मेजरमेंट इथे घ्यायचं आहे. तर इथे घेताना छाती आहे 26 इंच, त्याचा 1/4 6.5 इंच येतो. 6.5 इंचावरती मी मार्किंग करून ती जी लाईन आहे ती पुढे वाढवून घेतलेली आहे किंवा एक्सटेंड केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बॉटमच्या साईडला किती मेजरमेंट येते आपले ते बघायचे. मी इथे आहे तेवढं कापडाचा इथे वापर करून घेणार आहे घेरसाठी. आणि एक साधारण वरच्या साईडने, म्हणजे जिथे आपण छातीचं माप घेतले तिथून 5 ते 6 इंच खाली मी एक 6 इंचावरती मार्क करून घेणार आहे वेस्टचं, म्हणजे जे कमरेचं मेजरमेंट आपण म्हणतो तिथे, त्याचा मेजरमेंट मी तिथे घेतलेला आहे. आणि तिथून खालच्या बाजूला आपल्याला लाईन जी आहे अशी एक्सटेंड करायची आहे. व्यवस्थित आकार देत, जसं टॉपचा आकार असतो आपल्या तसा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित आकार देऊन घेतला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की साधारण 2 इंचावरती जी लाईन आहे तिथून 2 इंचावरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे. 1 ते 1.5 ते 2 इंचाची तुम्ही मार्जिन ठेवू शकता. इथे मी 1.5 इंचाची मार्जिन ठेवली आहे आणि लाईन जी आहे ड्रॉ करून घेतली आहे किंवा आखून घेतलेली आहे. आता इथे यूज करताना मी आर्महोल कर्वचा यूज करणार आहे, जेणेकरून आकार व्यवस्थित होतो आर्महोलचा आपल्या. तर इथे आर्महोलचं जे आहे मी मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला ॲज इट इज याची कटिंग करून घ्यायची आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता खूप छान अशी कटिंग झालेली आहे आपली इथे. त्याचबरोबर यासाठी मी अस्तर लावणार आहे. अस्तरचा जो भाग आहे ते आर्महोल, म्हणजे आपली जे आर्महोल आहे तिथपर्यंतच आपण अस्तर लावणार आहोत. अस्तर खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे डबल स्टिच करून, जेणेकरून त्याचे धागे निघणार नाहीत. तुम्ही बघू शकता छातीच्या भागापर्यंत हे अस्तर येईल. हे बघा, अस्तर इथे मी घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूने फोल्ड पण केले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे मेन फॅब्रिक आहे आपलं डिझाईनचं ते आपल्याला अस्तरावरती अस्तराच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे उलट. म्हणजे कसं की मेन फॅब्रिकची सरळ बाजू खाली जाईल अस्तरावरती आणि ही जी बाजू आहे ती उलटी बाजू आहे. आता वरची बाजू शिवून घ्यायची आहे आणि दोन्ही आर्महोल साईड जे आहेत स्टिच करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता दोन्ही आर्महोल आणि वरची बाजू जी म्हणतो शोल्डरची ती मी स्टिच करून घेतली आहे. आता आपल्याला इथे हलके हलके नॉचेस लावायचे आहेत, म्हणजे छोटे छोटे कट्स इथे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे फॅब्रिक सरळ होईल आपलं व्यवस्थितरित्या. फॅब्रिक सरळ करून घेऊया. फॅब्रिक मी सरळ करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता ही झाली सरळ बाजू. आता याच्यावरती आपल्याला टॉप स्टिचेस करून घ्यायच्या आहेत, म्हणजे वरतून जी शिलाई म्हणतो आपण ती करून घ्यायची आहे. आणि ही जी शोल्डरची पट्टी आहे वरती ती आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे साधारण 1/2 इंच. दोन्ही पार्ट जे आहेत फ्रंट आणि बॅक इथे मी तयार करून घेतलेले आहेत आणि वरच्या साईडने फोल्ड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे फोल्ड केलेलं पार्ट आहे त्यातनं आपण नॉट जे आहे ती इन्सर्ट करणार आहोत. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, इथे मी स्ट्रिप घेतलेली आहे. हे बघा, साधारण
दीड ते दोन इंच रुंदीची आपल्याला स्ट्रिप घ्यायची आहे, ती फोल्ड करायची आहे. मध्यभागाहून अशी व्यवस्थित फोल्ड करायची आहे आणि स्टिच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती सरळ बाजूला करून घ्यायची आहे. अशा आपल्याला दोन स्ट्रिप लागतील, फ्रंट पार्टसाठी आणि बॅक पार्टसाठी. दोन्ही स्ट्रिप आपल्याला इथून इन्सर्ट करून घ्यायच्या आहेत आतमध्ये. दोन्ही स्ट्रिप तयार केल्या आहेत आणि आतमध्ये इन्सर्ट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की दोन्ही जे आपले टॉपचे पार्ट आहेत ते एकमेकांवरती ठेवायचे आहेत. दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर आले पाहिजेत, सरळ बाजू दोघांची एकावर एक आली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला साईडने फिटिंग करून घ्यायची आहे टॉपला खालीपर्यंत. त्याचबरोबर बॉटम पार्ट जो आहे तो डबल फोल्ड करून स्टिच करायचा आहे. बघा, तुम्ही बघू शकता सुंदर असा हल्टरनेक टॉप जो आहे आपला रेडी झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ, प्लीज कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल.